नमस्कार माझे नाव आदित्य अशोक बागले राहणार मसावत तालुका शहादा जिल्हा नंदुरबार सरदार पटेल नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल मसावत येथील येता तिसरीच्या विद्यार्थी अटल बिहारी वाजपेयी सार्वजनिक वाचनालय शहादा यांच्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या बोधकथा स्पर्धेत माझा सहभाग नोंदवत आहे एकदा एका जंगलात राहत असल्या चिमणीचे घर ते हरवले चिमणी घर ते इकडे तिकडे शोधू लागली समोर तिला कावडे दादा दिसले कावडे दादाला बघून चिमणी म्हणते कावडे दादा कावडे दादा माझे घरटे नेले स बाबा कावडे दादा म्हणतो काव काव नाई ग बाई चिव ताई तुझ्या घरटा मी का कावडे दादांनी नाही म्हटल्यावर चिमणी पुढे कपिला मावशी कडे गेली कपिला मावशी कपिला मावशी घरटे मोडून तू का जाशी कपिला मावशी चिमणीला म्हणते नाही ग बाई मोड कशी मऊ गवत दिले तुशी अग चिवताई तुला घरटे बनवण्यासाठी मीच तर मऊ मऊ गवत दिलंय मी का बर तुझे घर टमोळू चिम कपिला मावशीने असे म्हटल्यावर चिमणी कोंबडीकडे गेली कोंबडी ताई कोंबडी ताई माझे घर ते सबाई। बाई कोंबडी म्हणते कु नाही ग बाई मुडी नाही तुझा माझा संबंध काही आता मात्र चिवताई हताश झाली आणि रडू लागली आता बाई पाहू कुठे जाऊ कुठे राहू कुठे गरीब बिचाराची मनीला सगळे टप्पल द्याला सगळे टप्पल छळ आला चिवतायचे हे रडगाणे ऐकून पिंजऱ्यात कैद असल्या पोपत चिवताईला म्हणतो चिवताई चिवताई माझ्या पिंजरात येते सबाई पिंजरा किती छान माझ्या सगळ्याशी जाईल तुझ्या शीन जाईल तुझ्या पोपटाचे हे बोल नाही कोण चिमने विचार करू लागली आपले घर ते नाही म्हणून आपण पिंजऱ्यातले गुलामगिरी स्वीकारायचे पिंजरा सोन्याचा असला तर काय झाले त्यासाठी स्वतःचे स्वातंत्र्य आणि स्वाभिमान मी कधीच गहाण ठेवणार नाही चिमणी पोपटाला म्हणते जडो तुझ्या पिंजरा मेला त्याचे नाव नको मला राहील मी घरत्याविना चिमणी उडून गेली राणा चिमणी उडून गेली राणा नवीन घरते बनवण्यासाठी चिमणी पुन्हा रानात उडून गेली मित्रांनो या कथेवरून आपण हा बध घ्यावा की स्वातंत्र्य हे अनमोल आहे बिगत परिस्थितीतही क्षणिक मोहासाठी त्याला गमावू नका गुलाम बनून जगण्यापेक्षा स्वाभिमानाने जगा धन्यवाद